खासदार संजय राऊत यांना ईडीने पात्रा चाळ प्रकरणी अटक केल्यानंतर दौंड शहरामध्ये शिवसेनेने तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करीत भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है, तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह को शायरी यांच्या पोस्टरला जोडो मारून घोषणाबाजी केली आहे। भाजपा हे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याची भीती दाखवून आपल्या पक्षामध्ये ओढण्याचं काम करते, काहीतरी खोटे गुन्हे टाकून अटक करून जेलमध्ये टाकण्याचं काम करते। ही कारवाई ईडीची नाही तर भाजपची आहे। ब्रिटिशांपेक्षाही वाईट राज्य मोदी शहा आणि भाजपा करीत आहे। उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है। संजय राऊत तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या। ब्रिटिशांपेक्षा वाईट परिस्थिती या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशभरात आणलेले आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य प्रत्येक लेखकाला असतं। एक कार्यकारी संपादक माननीय संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते पण आहेत। त्यांच्यावर ज्या पद्धतीने ब्रिटिशांपेक्षा वाईट अशी वागणूक देऊन त्यांना घरातून नेऊन उचलून अटक केली आणि शिवसेनेचा दैनिक सामन्याचा आवाज दडपण्याचं काम या ब्रिटिश धार्जिण्या मोदी शाह सरकारने केलं, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि असल्या कुठल्या प्रकरणामुळं शिवसेना घाबरणार नाही, दिवस फिरणार आहेत। आणि लोकशाहीची हत्या, संविधानाची हत्या या भाजप सरकारने केलं आहे। संविधानाच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात हे भाजप सरकार करतंय, ही दुसरी आणीबाणी आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजपा त्यांचे धोरण मान्य नसलेल्या सर्वांना ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सारख्यांच्या भीतीपोटी आपल्या पक्षामध्ये ओढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। काल जे शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब जे एका वृत्तपत्राचे संपादक आहेत, अशांवर देखील खोटे केसेस टाकून काहीतरी कारण करायचं आणि त्यांना आतमध्ये टाकायचं आणि दडपशाहीचं धोरण जे केंद्र सरकारने या ठिकाणी चालवलं, त्याचा आम्ही शिवसेना दौंड विधानसभेतर्फे, मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख या नेत्याने या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो। आणि या केंद्र सरकारचं जे धोरण आहे म्हणजे ब्रिटिशांपेक्षाही अतिशय जुलमी कार्यक्रम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी राबवण्याचं धोरण चालवलेलं, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो। वाजित बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड।